शेवटी ती साडी मी त्या दुकानदाराला परत केली आणि त्याबद्दल दोन शर्ट घेतले माझ्यासाठी. हा घातलाय ना हा त्यातलाच एक. बरं केलंस, उत्तम केलंस, नाहीतरी साडी पडून राहिली असती आणि पैसेही फुकट गेले असते. नाही रे, या बायकांना जास्त भाव द्यायचाच नाही. तुझ्याही घरी असत असत? माझ्याही? अरे घरोघरी हेच चालू असत. सगळे नवरे ना इथून तिथून सारखेच असतात. माझंही ध्यान काही तुझ्या नवऱ्यापेक्षा वेगळं नाहीये. अग असणार असतो तसा. राम मिलाय जोडी आहे बाई त्यांची, बालमित्र आहेत ना एकमेकांचे. वाढ नाही तर गुण लागायचं. अण्णांना भविष्याची चिंताच नाहीये. तुला माहितीये मला सासू सासरे नाही येते. अगं लग्न झाल्यानंतर आम्ही अच्छा भावाच्या घरी राहायचो. आता सासू सासरे आणि दीर आणि जाऊ ह्यांच्या बरोबर राहण्यात काही फरक आहे का? नाही. अरे लग्नानंतर सुद्धा दादा आणि मी एकत्र राहायचो. मस्त चाललं होतं. खर्च निम्मा निम्मा व्हायचा, डोक्यावरती कर्ज नव्हतं. पण हिच्या डोक्यात अचानक मध्येच स्वतःच वेगळं घर घ्यायचं खोळी शिरलं. अग आम्ही एकत्र राहत होतो ते माझ्या जावेसाठी चांगलंच होतं. कारण ती जायची जॉबला, त्यामुळे घरी येईपर्यंत सगळी कामं आवरलेली असायची, काही टेन्शनच नसायचं. सुट्टीच्या दिवशी जे काही काम करेल ते. आणि मी मात्र दिवसभर मोलकरणीसारखी राबायचे. किती दिवस असे काढायचे? प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, छोटस का असे ना, पण स्वतःच असं एक घर असावं. बरोबर आहे तुझं. मी मनाशी पक्क केलं, काहीही झालं तरी स्वतःच असं घर घ्यायचं. मग रोज रहस्या मागे भुणभुण लावायचे. मी इथे मरमर मरते आणि हा इथे झोपा काढतोय. श्रेयस उठ, उठ श्रेयस, श्रेयस उठ, उठ आधी. कोण आहे? भूत. श्रेयस तू असं तू काय म्हणतो मला झोपेत ना? मला कंटा आलाय सगळ्याचा. सतत रांधा वाडा आणि उष्टी काढा. हे सगळ्याकडनं तू मला झोपेत ना उठवलंस? ते कामच आहे तुमचं. हा आणि मी आतापर्यंत 100 वेळा ऐकलं ग बाई. तरी तू स्वतःच घर घेत नाहीयेस म्हणून 101 सांगावं लागतंय सगळं. अरे तुम्हा बायकांना वेगळं राहणं म्हणजे काय गंमत वाटते का? अरे एकत्र राहिलो ना एक जॉईंट फॅमिली मध्ये की खूप फायदा असतो, आधार असतो एकमेकांना एकमेकांचा. लाईट बिलापासून किराणाच्या सामानापर्यंत सगळा खर्च निम्मा निम्मा करता येतो. आणि आपल्याकडे तेवढा पैसा आहे का? आपण आधी पैसे साठवूया आणि मग मस्त नवीन फ्लॅट घेऊया. हा असे आपले पैसे नाही साठणार कधीच. ए श्रेयस तुला इतका चांगला पगार आहे, आपण बँकेत ना लोन घेऊया ना. मी सुद्धा जॉब करेन. पण तू ब्लॉक घे. ठीक आहे, शेवटी रोज उठून कटकट नको ना म्हणून घेतला फ्लॅट. खर तर दर महिन्याला पैसे बाजूला टाकून घेता आला असता आरामात. आता बँकेचे हप्ते फिटेपर्यंत तो बँकेचाच ना, आपण फक्त त्यात राहतो एवढंच समाधान. कर्ज चालू आहे का थोडं डोक्यावर? पण कर्ज काय, आज ना उद्या फिटेलच. बघ कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर असतं, पण त्यामुळे तुझं स्वतःचं हक्काचं असं हे घर झालं ना. आणि आता या घराच्या प्रत्येक खोलीवर फक्त तुझा अधिकार आहे, आणि खास करून किचनवर. ह्याच स्त्रियांना एक वेगळं समाधान असतं, पुरुषांना नाही कळणार ते. पण हे समाधान मिळवण्यासाठी मला श्रेयसच्या मागे इतकी किटकिट करावी लागली ना की विचारू नको सगळं. अगं तू एवढी मागे लागलीस म्हणून श्रेयसने निदान हा फ्लॅट घेतला तरी. पण रितेश म्हणजे ना तो म्हणेल तीच पूर्व दिशा. एकदा तर त्याने टायपिंगच्या परीक्षेवरून एवढं भांडण केलं माझ्याशी. मला ना टायपिंगची 60 परीक्षा द्यायची आहे. काय तुझ्या या अवस्थेत तू टायपिंगची परीक्षा देणार आहेस? तू या अवस्थेत टायपिंगच्या क्लासला जाणार आहेस कशी? एक मिनिट. ए बघ, तुझा टायपिंगचा क्लास आपल्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे तुला तुला रोज रिक्षाने जावं लागणार. तुला माहिती आहेत आपल्याकडचे रस्ते कसे आहेत ते. आणि हे बघ तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय, आपल्याला पहिले 4 खूप जपावं लागेल. मी चालत जाईन. एवढ्या लांब उन्हात? अदिती त्यापेक्षा टायपिंगच्या क्लासला तू गेली नाहीस तर काय बिघडणार आहे का?
डिलिव्हरी नंतर दिली तर एक वर्ष जाणार नाही का? जाऊ दे ना, तुला आपल्या बाळापेक्षा तुझी टायपिंगची परीक्षा महत्त्वाची आहे. आरडाओरड करून सुद्धा मी काही ऐकत नाही हे कळल्यानंतर मग त्याने मला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. मी एक पर्याय सुचवू, बघ म्हणजे तुला टायपिंगची परीक्षा द्यायचीच असेल तर परीक्षा होईपर्यंत तू तुझ्या आईकडे जाऊन राहा, म्हणजे तुझा क्लास त्या घरापासून जवळ आहे ना, तुला येण्या जाण्याची दगदग नाही होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काय म्हणाली होतीस, या दिवसात तुला माझा जास्तीत जास्त सहवास हवाय, माझ्या कुशीत तुला झोपायचंय, माझ्याकडून जास्तीत जास्त लाड करून घ्यायचे, त्या सगळ्याला तू मुकशील. बघ तू नीट विचार कर आणि ठरव, तुला आईकडे राहायचंय की इथे राहायचंय. मला उद्या सकाळपर्यंत तुझा निर्णय कळव. गुड नाईट. आई आई ग, आणि सकाळी तिने तिचा निर्णय ऐकवला. रितेश, मी निर्णय घेतलाय. कसला? अरे तू तू काल म्हणाला होतास ना ते टायपिंगच्या क्लासचं. हा हा. मी ना मी जाते 3 महिने आईकडे. अरे मला जरा समजून घे ना, गेल्या वेळेला तो कोर्टातला जॉब मला मिळाला असता, फक्त टायपिंगच्या सर्टिफिकेटमुळे अडलं सगळं, माहितीये ना तुला. हे सगळं मी माझ्या एकटीच्या फायद्यासाठी. तुझा निर्णय कळलाय मला, मी उद्या तुला तुझ्या आईकडे सोडतो. आता इथेही तिने माझं ऐकलं नाहीस. आता हे मी तिच्या आणि होऱ्या बायाच्या काळजी पोळीस बोलत होतो ना, त्यात माझा फायदा होता. एक वेळ गाढवाला गीता समजून सांगितली ना तर कळेल. हा पण बायकोला एखादी गोष्ट नवऱ्याने किती समजावून सांगितली ना. सॉरी. तरीही ती शेवटी आपलं तेच खरं करणार. आणि हे फक्त नवऱ्यांच्याच बाबतीत, म्हणजे त्यांच्या मैत्रिणींनी आई पप्पांनी एखादी चुकीची गोष्ट जरी सांगितली ना तरी ती त्यांना बरोबरच वाटते. नवऱ्याचे सल्ले, नवऱ्याचं वागणं या बायकांना जर खटकतं ना तर मग या लग्नच का करतात. अगदी बरोबर बोललास. आपल्या मैत्रिणी, बहिणी, आई पप्पा हे जर नवऱ्यांपेक्षा यांना प्रिय असतील ना तर मग त्यांच्याच बरोबर जाऊन राहायचं ना. नाही मला मान्य आहे की लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपल्या आई वडिलांची ओढ असते, पण काही बायकांना जरा जास्तच करतात. त्यातलीच ही एक. म्हणजे राहायचं सासरी, पण सासरचं कोणी मेलं जगलं तरी त्याचे यांना काही सोय सुरतात नाही. पण माहेरी कुणाला साधा ताप जरी आल्याचं यांना कळलं ना तर त्यांना जाऊन भेटेपर्यंत त्यांच्या काळजीने यांचं टेम्परेचर वाढलेलं असतं. अगं त्या दिवशी त्याने मला माहेरी सोडलं खरं, पण त्याचा राग तो माझ्यावर कधी ना कधी नक्की काढणार एवढं मला पक्क माहीत होतं. परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच तो मला न्यायला आला. झालं समाधान? दिलीत ना परीक्षा? बघता बघता गेले की नाही 3 महिने. 3 महिने. चला मग आता घरी. आज आज म्हणजे आज नाही तर मग कधी. आता झाली ना परीक्षा. अरे रितेश तू केव्हा आलास? हा काय आत्ताच आलो, अदितीला घेऊन जायला आलोय. अरे राहू दे की डिलिव्हरी पर्यंत, तेवढाच आराम मिळेल तिला. म्हणजे आम्ही काय तिला कामाला जुमतो? मला ना तुमचं हे बोलणंच पटत नाही. आता ही जशी तुमची मुलगी आहे तशी माझी बायको आहे ना, मला हिची काळजी घेता येते ना. चुकलं बाबा माझं, मुलगी तुमच्या स्वाधीन केली आहे म्हटल्यावर
सर्वस्वी हक्क तुमचेच आहेत हे विसरलेच होते मी। आदिती घरी जायची तयारी कर। क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम वीनस।